नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. रायगड जिल्ह्यातील आस्थापनांमध्ये योग्य पद्धतीने नियोजन करण्यात यावे यासाठी रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाची स्थापना करण्यात आली. यावेळी या ठिकाणी काम करणाऱ्या असंख्य स्थानिक भूमिपुत्रांच्या अडचणी सोडविण्यासाठी याच कामगारांची एक रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक व बांधकाम कामगार मजदूर युनियनची स्थापना करण्यात आली. यावेळी कामगारांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ही संस्था काम करत असतानाच महामंडळामार्फत मात्र जिल्हा अंतर्गत घुसखोरीचे प्रमाण वाढल्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांच्या हक्काच्या नोकऱ्या हिसकावण्याचा प्रकार करण्यात आला असल्यामुळे अखेर कामगारांच्या हक्कासाठी लढणाऱ्या या संस्थेने लेखी निवेदन रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कुमारी आदिती तटकर यांना दिले आहे. रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाची स्थापना झाली त्यावेळी स्थानिक भूमिपुत्रांना या ठिकाणी सेवेत घेऊन बेरोजगारीवर नियंत्रण मिळवण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र स्थानिक भूमिपुत्रांनी जिल्ह्यातून आपली एक कामगार संघटना काढल्यामुळे सुरक्षा रक्षक मंडळाचे अधिकारी नाराज झाले. पर्यायाने त्यांनी रायगड जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्रांच्या नोकऱ्यांवर अन्याय करण्यास सुरुवात केली. रायगड जिल्ह्यातील सुरक्षा मंडळामध्ये काम करणाऱ्या स्थानिक भूमिपुत्रांच्या हक्कावर अन्याय करून सानपाडा येथील सुरक्षा मंडळातील कामगारांची रायगड जिल्ह्यामधील आस्थापनांमध्ये नियमबाह्य नेमणूक करण्यात आल्यामुळे सुरक्षा रक्षक मंडळातील स्थानिक भूमिपुत्रांनी रायगडच्या पालकमंत्र्यांकडे न्यायासाठी धाव घेतली आहे. 6 मार्च पासून पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे प्रलंबित असलेल्या या विषयावर पालकमंत्री तटकरे कोणती भूमिका घेतात याकडे आता स्थानिक भूमिपुत्रांची नजर लागून राहिली आहे. वादळवारा लाईव्ह साठी राज भंडारी, पनवेल. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.